जर आपण ही गोष्ट बघितली नाही तर आपण पुढच्या पिढीवर संस्कार करण्यासाठी कपाळ करंटी ठरवू. मग तुम्हाला संस्कार आणि कल्चर आणि सगळ्या गोष्टींबद्दल बोलण्याचा अधिकार राहणार नाही ना. स्पॉट बॉय जे खातो तेच मी खातो. मी कधीच माझ्या सेटवर माझ्यासाठी काहीतरी वेगळं जेवण येतं आणि ते लोक वेगळे जेवत आहेत असं कधी नसतं. आम्ही एकत्र सगळे बसतो. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा. तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाचा ट्रेलर जो आहे तो प्रदर्शित झालेला आहे आणि टीझर नंतर आपली उत्सुकता होती ट्रेलर कशा पद्धतीने असेल आणि अर्थात ट्रेलर पाहिल्यानंतर खूप उत्कृष्ट प्रतिक्रियाही मिळत आहेत आणि अंगावर रोमांच उभा करणारा हा ट्रेलर आहे आणि केदार शिंदे सर आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडनं आणखीन प्रतिक्रियाही जाणून घेत. तुम्हाला आता ट्रेलर इथे बघितल्यानंतर काय भावना होती? कारण हा चित्रपट नाही तुमच्यासाठी सगळ्यांसाठी भावना आहे ती. माझी भावनापेक्षा मला स्वतःला असं वाटतं की ओके, एक टास्क कमला, अजून 28 तारखेपर्यंतची रेस आहे. सो चला एक हर्डल पास केला. आता जरा शेवटची लाईन जेव्हा येते तेव्हा आपण जास्त जोर लावतो ना, तर आता उद्यापासून जास्त जोर लावायला पाहिजे अशी भावना आली मला. आणि मला असं वाटतं की लोकांनी या सिनेमाकडे येण्याचं प्रमुख कारण आहे, जर आपण ही गोष्ट बघितली नाही तर आपण पुढच्या पिढीवर संस्कार करण्यासाठी कपाळ करंटी ठरवू. म्हणजे ही लोक जी होती, म्हणजे आता साधी गोष्ट, सकाळी आपण लवकर उठतो, संध्याकाळी शुभंकर होती म्हणतो, हे संस्कार असतात. तर ही लोक म्हणजे संस्कार आहेत आणि हीच जर नाही बघितली आणि जर लोकांनी या सिनेमाला गर्दी नाही केली तर मग तुम्हाला संस्कार आणि कल्चर आणि सगळ्या गोष्टींबद्दल बोलण्याचा अधिकार राहणार नाही ना. सो मला खात्री आहे की लोकांना हे प्रामाणिक प्रयत्न निश्चित आवडेल आणि लोक गर्दी करतीलच. आणि आणखी एक गोष्ट मला या मुलाखतीच्या निमित्तानं नमूद करायची की तुम्ही स्वतःही म्हणता की मी खूप ओरडतो वगैरे कलाकारांना आणि जे काय तो दरारा वगैरे, पण नाही, मला आता जाणवतो आहे तुम्ही इथे मुलाखती देत आहे पण तुमच्या प्रत्येक कलाकाराची काळजी घेते. म्हणजे तो तिकडे जयश आहे, तो मुलाखती देतो आहे पण त्याला काही पाणी हवं आहे किंवा त्याची काळजी घेणं, तर ते आम्हाला हे आता इथे बघायला मिळालेलं आहे. टीम लीडर आहे ना, शेवटी काय असतं माहिती आहे ना, की आपण एका प्रॉडक्टसाठी काम करत असतो आणि ते प्रॉडक्ट करेक्ट व्हावं हा विचार असतो. त्या चौकटीत मला जी लोकं दिसतात त्याच्याबद्दल मी बोलतो. जेव्हा तो कट होतो शॉट तर ते माझी कला बनत आहे. आणि माझ्याकडे तर अशी गोष्ट आहे की स्पॉट बॉय जे खातो तेच मी खातो. मी कधीच माझ्या सेटवर माझ्यासाठी काहीतरी वेगळं जेवण येतं आणि ते लोक वेगळे जेवत आहेत असं कधी नसतं. आम्ही एकत्र सगळे बसतो. तू ट्रेलर लॉन्चला मग अशी बघितलं अशी तर माझी अख्खी फळी माझ्याबरोबर उभी होती. सो ना, मी दिग्दर्शक आहे, मी खुर्चीवर बसणार आणि बाकी सगळे मागे उभे राहा हा फंडा आमच्याकडे नाही. कारण काय माहिती ना, मग आपण सिनेमा थिंबकचा आहे, हा एकट्याचा नाही आहे. केदार शिंदे एकट्याने काम करून होत. हां, केदार शिंदे त्या बोटीचा कॅप्टन नक्कीच आहे, पण मग बोटीचे बाकीचे पण कर्मचारी फार महत्त्वाचे आहेत ना. मी आपलं नुसतंच हँडल घेऊन उभा राहिलो तर बोट चालणारच नाही आहे. मग ते इंधन भरणारा तो महत्त्वाचा आहे, तर सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या. ते टीम एक कुटुंब आहे तुमचं आणि ते आम्हाला तुमच्या या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान जाणवत आहे. पण मला एक आणखी विचारायचं आहे की या चित्रपटासाठी तुम्ही जसं म्हटलं ही संस्कृती आणि ती पोहोचवायची आहे आता आणि चित्रपट प्रदर्शित होणार आहे, तर प्रमोशनलचं काय विजन तुम्ही कशा पद्धतीने करणार आहे? की अर्थात आता आज काही राजकारणी मंडळी आली आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न. तो एक वेगळा भाग, त्यांची ती भावना झाली आणि मग ते बोलले. माझं स्वतःचं मत आहे की रेग्युलर जे प्रमोशन आपलं चालतं त्या पद्धतीचं प्रमोशन नक्कीच होतं आहे आणि ते होणारच आहे. पण एक मात्र खरं की शाहीर साबळेंचा सिनेमा करतोय म्हटल्यानंतर जबाबदारी आहे, त्यामुळे आम्ही उथळ पब्लिसिटी नाही करू शकत. आम्ही उथळ प्रमोशन नाही करू शकत. त्याला एक आता तू प्रमोशन आता लॉन्च पार्टी बघितली असेल तर लॉन्च करताना पण आम्ही शाहीर साबळेंची गीतं सादर केली, त्यांच्याबद्दल आम्ही बोललो कारण तो माणूस महत्त्वाचा आहे. मग केदार शिंदेची आगोबाईची आणि जत्राची गाणी नाही लावली इकडे. सो हे हा जो उथळपणा आहे हा आम्ही पहिल्यापासून सांभाळला आहे. जर तू आजपर्यंत फॉलो करत असशील तर तुला स्वतःला जाणवेल की आम्ही खूप प्रामाणिकपणे खूप फोकस्ड अँड डेडिकेटेड प्रमोशनचा विचार करतो. आणि ते जाणवत आहे. आणि आणखीन आजच्या ट्रेलर लॉन्च सोबत उल्लेख करूयात की सुरुवात इतकी सुंदर झाली आणि तो नोस्टाल्जिया होता, विविध गाणी जेव्हा सादर झाली आम्ही ते खूप छान तिकडे बसून एन्जॉय केली. सो आता प्रमोशनही सुरू होईल, चित्रपट प्रदर्शित होत आहे. आता काय सांगावं असं वाटतं कारण मोठ्या कालावधीनंतर तुमचं 7 वर्षांनी येतोय सिनेमा. पण मला काहीच सांगायचं नाही आहे कारण प्रेक्षक खूप हुशार आहेत, ते ठरवतात काय बघायचं. म्हणजे आता साधी गोष्ट बघ ना, की आपण पण घरी असतो तेव्हा आपल्याला कुठली तरी एक गोष्ट आवडते आणि आपण डोक्यात ठेवतो की ही गोष्ट मला बघायची, तर ही गोष्ट मला बघायची ही गोष्ट तरी ठरवलेली असणार.
तर ती कुठली गोष्ट बघायची हे त्यांनी ठरवलं आहे ना, तर बरोबर गर्दी करणार 28 तारखेला. सो त्याचा बॅलन्स असतो प्रमोशनचा, लोकांच्या खूप डोक्यावर बसून या पद्धतीचं पण प्रमोशन नाही लागत. माझं म्हणणं काय माहिती ना की खूप सेटल लेवलला, कारण हा शाहिरांचा सिनेमा आहे. मी परत एकदा सांगतो, ही जबाबदारी प्रेक्षकांची आहे. मग तुम्ही ओरड करून उपयोगाचं नाही की आपली संस्कृती आपली आता राहिली नाही, त्याचा कोणी काळजी घेत नाही आहे, ती पुढे कशी फोफावेल याच्याबद्दल प्रयत्न करत नाही आहे, तर आम्ही करतोय. मग आता प्रेक्षकांनी यायला पाहिजे. बस मला असं वाटतं ते या चित्रपटाच्या बाबतीत ते होऊ शकतं की प्रेक्षकच प्रमोशन करतात आणि हे झालं तर नाही. मला स्वतःला असं वाटतं की 25 तारखेला साऊथ पॅक शो जातील. डेफिनेटली ते होईल. शुभेच्छा सर. खूप